नमस्कार मित्रांनो, महाकवी आचार्य अश्वघोष वज्रसुची यांच्याबद्दल आपण माहिती घेत आहोत. भारतीय साहित्यातील रत्नांकित असे जे महाकवी आहेत त्यात महर्षी वाल्मिकी नंतर आचार्य अश्वघोष वज्रसुची यांचा क्रमांक येतो. ते साकेत नगरीतील सुवर्णाक्षी या मातेचे पुत्र होते आणि महाकवी असतानाही बौद्ध भिक्खू होते. यांचा काळ इसवी सन 102 असा मानला जातो. कनिष्काच्या शाळा शासनकाळात काश्मीरमधील कुंडलवन नावाच्या विहारात चौथी बौद्ध संगीती आयोजित केली होती आणि या महान संगीतीचे उपाध्यक्ष म्हणून महाकवी अश्वघोष यांना स्थानापन्न केले होते. त्यावरून त्यांची महानता आपल्या लक्षात येते. त्यांच्या महानतेबद्दल महान संशोधक ज्यांनी भारतीय साहित्याचा अभ्यास केलेला आहे असे प्राचार्य सूर्यनारायण चौधरी हे काय म्हणतात ते पाहू. ते आचार्य अश्वघोष वज्रसुचीबद्दल म्हणतात की आचार्य अश्वघोष वज्रसुची हे बौद्ध भिक्खू होणे के शिवा वाल्मिकी के बाद में आते है और कालिदास के पहले आते है. काव्य में जिस तरह वाल्मीकि का भारत ऋणी है और उत्तराधिकारी है उनके अश्वघोष, वैसे ही कालिदास भी उसका ऋणी था. आचार्य अश्वघोष यांनी आपल्या ग्रंथ निर्मितीत पहिला ग्रंथ बुद्धचरित, नंतर सौंदर नंद ये दो महाकाव्य आणि त्यानंतर महायान श्रद्धात्पद संग्रह तथा शास्त्र जातीभेद विध्वंसक वज्रसुची सारीपुत्र प्रकरण सूत्रालंकार गंडी स्त्रोत्र गाथा या ग्रंथाची रचना केलेली आहे. सूत्रालंकारात त्यांनी बौद्ध तत्वज्ञान सर्वसामान्यांना सुलभपणे उपलब्ध व्हावे अशा पद्धतीने विविध कथा आणि त्यांचे विवरण देऊन केले आहे. गंडी स्तोत्र गाथा यात अश्वघोषांचे संगीतशास्त्रातील प्रावीण्य, त्यांचे त्याबद्दलचा संगीतशास्त्राबद्दलचा अभ्यास प्रमाणित झालेला आहे. या ग्रंथात त्यांच्या गेय काव्याचा समावेश असून त्यांनी आपल्या भावपूर्ण स्तुतीद्वारे बौद्ध धर्म धर्म व संध्य याबाबत अतिशय सुंदर विवेचन केले आहे. आणि त्या काळी व बऱ्याच काळ विविध तीर्थक्षेत्री त्यांच्या या गेय काव्याचा गायनाचा कार्यक्रम कलावंत सादर करायचे व त्याला उत्स्फूर्त लोकांचा प्रतिसाद मिळायचा. सूत्रालंकार या ग्रंथात त्यांनी आपले प्राचीन वैभव जे मुखोद्गत होते लोकांचे ते शब्दबद्ध केले. प्राचीन पवित्र कथा कहाण्या त्यांनी जातक कथाच्या पद्धतीने निर्माण करून त्या अधिक लोकांपर्यंत पोहोचाव्या व सुरक्षित राहाव्या यासाठी महान योगदान दिले आहे. आपण साहित्य रचना का करतो याबद्दलचे त्यांचे विवेचन तर आजच्या प्रत्येक कवींनी साहित्यिकांनी ऐकावे एवढे मनोरम आहे. त्या संदर्भात आपल्याच एका काव्यात ते म्हणतात, इत्तेषा व्युपशांतये नरतये मोक्षार्थ गर्भा कृतिः श्रोतुना ग्रहणार्थ मन्य मनसा काव्योपचारात कृता यन्मोक्षात कृतं मन्यत्र हिमया तत् काव्यधर्मात कृतः पातु तिक्तवी वौषध मधुयुत
हृदय कथ सादित्य सौंदरनंद 1863। या काव्यातून ते सांगतात की व्यावहारिक जीवनातील विषय भोगात मग्न आणि निर्वाणाच्या विन्मुख असलेले लोक पाहून माझं मन तळमळलं व मी त्यांना काव्याच्या निमित्ताने काव्याच्या माध्यमातून सत्याचा उपदेश करण्याचा प्रयत्न केला। या काव्यात निर्वाणा व्यतिरिक्त मी जे इतर गोष्टी लिहिल्या त्या यासाठी लिहिल्या की कडवट औषध रुचकर मधुर बनवण्यासाठी ज्याप्रमाणे आपण त्या औषधात मध मिसळतो त्याचप्रमाणे रसिकांनी धार्मिक तत्वांचा अंगीकार करावा, त्या आपल्या जीवनात जोडून घ्याव्यात म्हणून निर्वाण धर्माला सरस करण्यासाठी त्या लिहिल्या आहे। म्हणजेच मानवी त्रासांचे वेदनांचे आणि समस्यांचे मुक्त माध्यम म्हणून त्या दूर करण्याचे माध्यम म्हणून अश्वघोष आपल्या कवितेंचा वापर करतात। हा कोणत्याही कवीपेक्षा कोणत्याही कविधर्मापेक्षा आणि जो हेतू या काव्यरचनेतून आहे तो सर्वोच्च आहे असे मला वाटते। मित्रांनो, आपल्या प्रतिक्रिया कळवा। आपल्या या बाबतीतील अधिक माहिती असेल तर ती कळवा। आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।